आकाशवाणी नागपूर विना डोंगरवर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आह ठळक बातम्या महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं राज्य करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार राज्यात तीनशे सतरा ठिकाणी तर नागपुरात बारा ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम कार्यान्वित नागपूर इथं आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण एकतीस हजार एकशे नव्वद खटले निकाली आणि गडचिरोली जिल्ह्यात केडमारा जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी तीन जहाल नक्षलवाद्यांना घातलं कंठस्नान महाराष्ट्र हे देशात नेहमीच अग्रेसर राज्य राहिलं आहे आगामी काळात त्याला आणखी प्रागतिक करण्याचे आमचे प्रयत्न राहणार रा असून महाराष्ट्र हे ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी असणारं राज्य करू असा निर्धार राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर इथं व्यक्त केला नागपूर इथल्या ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानावर महाराष्ट्र राज्याच्या त्रेसष्टाव्या वर्धापन दिनाच्या ध्वजवंदनानंतर त्यांनी जनतेला संबोधित केलं यावर्षी अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना राज्य शासनातर् फे दिलं जाणारं अर्थसहाय्य जलसंधारणा संदर्भातील कामांविषयी यावेळी त्यांनी माहिती दिली सर्वात महत्वाची गोष्ट अशी की आता शेतकऱ्यांना विम्यापोटी पैसे भरण्याची आवश्यकता नाही केवळ एक रुपयामध्ये शेतकऱ्यांना विमा देण्याचा निर्णय हा आपण या ठिकाणी घेतलेला आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना रजिस्टर करून आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर जवळजवळ आपण बारा हजार कोटी रुपये हे शेतकऱ्यांना मदत आणि त्या ठिकाणी ज्यांनी नियमित कर्ज भरलाय आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये असे आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत आज आजपर्यंतच्या इतिहासातली सर्वात मोठी मदत ही महाराष्ट्र सरकारने गेल्या सहा आठ महिन्यामध्ये शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नुकसानी करता दिली आहे मला हे सांगताना आनंद वाटतो की केंद्र सरकारने जलसंधारणाच्या संदर्भात जे काही राज्यांचं रँकिंग केलं त्यात महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आला आणि जलयुक्त शिवार योजनेमुळे महाराष्ट्रामध्ये एकमेव राज्य असं आहे की भूजलाचा स्तर जो आहे तो उंच झालेला आहे नागपुरातील सिव्हिल लाईन्स इथल्या राज्य विधीमंडळाच्या इमारतीवर तसंच नागपूर महानगरपालिकेच्या इमारतीवर महाराष्ट्र दिनानिमित्त काल रात्रीपासूनच आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे चंद्रपुरात महाराष्ट्र दिनी उत्साहात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला स्थानिक पोलीस मुख्यालय मैदानावर पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली पोलीस विभागानं याप्रसंगी आकर्षक संचलन केलं वर्धा जिल्हा क्रीडा संकुल इथं आयोजित मुख्य समारंभात जिल्हाधिकारी राहुल करडिल यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या हस्ते पोलीस मैदानावर ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम पार पडला आनंदाचा शिधा वाटपात राज्यात भंडारा जिल्हा पहिल्या क्रमांकावर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी महाराष्ट्र दिनी पोलीस कवायत मैदान कारंजा इथं आयोजित कार्यक्रमात हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा नागपूर ते गोंदिया विस्तार करण्यात येणार आहे यामुळं जिल्ह्याच्या विकासाला गती प्राप्त होईल असं सांगितलं गडचिरोली इथल्या पोलीस कवायत मैदानावरील मुख्य शासकीय समारंभात जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं महाराष्ट्र राज्य स्थापनेचा त्रेसष्टावा वर्धापन दिन सोहळा अमरावतीच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर उत्साहात साजरा झाला मुख्य शासकीय सोहळ्यात प्रभारी विभागीय आयुक्त षण्मुगराजन एस यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं अकोल्याच्या लालबहादूर शास शास्त्री स्टेडियम इथं मुख्य शासकीय सोहळा आयोजित करण्यात आला होता जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं त्यानंतर राष्ट्रगीत आणि लगेचच गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत पोलीस वाद्यवृंदाच्या तालावर सादर करून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली यवतमाळ इथं पालकमंत्री आणि राज्याचे अन्न औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ इथल्या पोस्टल ग्राउंडवर ध्वजारोहण करण्यात आलं वाशिमच्या पोलीस कवायत मैदान इथं प्रभारी जिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला बुलडाणा इथल्या पोलीस कवायत मैदानावर जिल्हाधिकारी डॉक्टर एच पी तुम्बोड यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण संपन्न झालं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर इथल्या उपमुख्यमंत्री कार्यालयाचे मानद सचिव म्हणून माजी महापौर संदीप जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे फडणवीस यांनी स्वतः त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया पेजवरून ही माहिती दिली आहे संपूर्ण विदर्भातून येणाऱ्या विविध समस्या आणि निवेदनांच्या समन्वयाची जबाबदारी संदीप जोशी यांच्यावर सोपवण्यात आली आहे एसटीनं चेहरा मोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीनं जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह इथं आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई शिवनेरी बसचं लोकार्पण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानाचा शुभारंभ करण्यात आला तसंच यावेळी प्रसिद्ध मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या नावाची एसटीचे सदिच्छा दूत म्हणून घोषणा करण्यात आली सर्वसामान्यांच्या प्राथमिक आरोग्यविषयक गरजा पूर्ण करणारा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना हा उपक्रम संपूर्ण राज्यात आज सुरू करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते डिजिटल प्रणालीनं मुंबईवरून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला संपूर्ण राज्यात तीनशे सतरा ठिकाणी हा उपक्रम कार्यान्वित करण्यात आला असून नागपूर जिल्ह्यातील बारा ठिकाणांचा त्यात समावेश आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थिती दर्शवली उस्मानाबाद मधून आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत उपस्थित होते नागपूर जिल्ह्यात आज बारा दवाखाने सुरु झाले आहेत सर्वसामान्य माणसाला आरोग्यविषयक खर्चाचा ताण पडू नये अशा प्रकारची व्यवस्था उभी करण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले शहरातील डोरले लेआउट ग्रामीणमधील हिंगणा कामठी कुही मौदा वाडी मोवाड तालुका पारशिवनी रामटेक थापा तालुका सावनेर उमरेड आणि भिवापूर अशा एकूण बारा ठिकाणी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहा या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात नागपूर जिल्ह्यात आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूरतर्फे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या आश्रयाखाली रविवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी जिल्हा न्यायालय नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील इतर न्यायालयं इथली प्रलंबित प्रकरणं आणि दावा दाखलपूर्व प्रकरणं आली होती प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश एसबी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली सेहेचाळीस पॅनल अंतर्गत अदालतीचं कामकाज पार पडलं सन एकोणवीसपासून प्रथमत कर्जवसुली न्यायाधिकरणमधील खटले लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आले ज्यात एकावन्न खटले समझोत्यानं निकाली काढण्यात आले आणि समझोता रक्कम सुमारे अडतीस कोटी अठ्ठ्याण्णव लाख बेचाळीस हजार रुपयांपर्यंत गेली नागपूर जिल्ह्यातील लोक न्यायालयात एकूण त्र्याऐंशी हजार सातशे सत्तावीस प्रकरणं ठेवण्यात आली त्यापैकी एकवीस हजार नऊशे एकोणचाळीस प्रलंबित आणि एकसष्ट हजार सातशे अठ्ठ्याऐंशी वादपूर्व प्रकरणं होती त्यापैकी तीन हजार सातशे एकतीस प्रलंबित आणि सत्तावीस हजार चारशे एकोणसाठ वाद पूर्व प्रकरण निकाली निघाली मोटार अपघात प्रकरणांमध्ये सुमारे सात लाख पासष्ट हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात आली गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातल्या मन्नेर राजाराम राम आणि पेरमिली पोलीस ठाण्याच्या परिसरात असलेल्या केडमारा जंगलात काल संध्याकाळी उशिरा झालेल्या चकमकीत पोलिसांनी तीन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घातलं ठार झालेल्या नक्षल्यांमध्ये पेरमिली दलम कमांडर बिटलू मडावी विभागीय समिती सदस्य वासू आणि अहेरी दलमचा उपकमांडर श्रीकांत यांचा समावेश आहे या भागात पोलिसांनी नक्षलविरोधी अभियान सुरु केलं होतं अशातच काल संध्याकाळी नक्षलवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार केला पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देताच नक्षलवादी जंगलात प्रसार झाले त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तीन नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले आणि काही शस्त्र देखील आढळली ती शस्त्र ताब्यात घेण्यात आली आहेत हत्या आणि जाळपोळीच्या घटनांमध्ये मृत नक्षल्यांचा सहभाग होता अशी माहिती पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली गडचिरोली पोलिसांच्या सी सा दलानं विविध गुन्ह्यांसाठी डोक्यावर इनाम असलेल्या तीन जहाल नक्षलवाद्यांना कंठस्नान घालून त्यांचा खात्मा केला याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलिसांचं अभिनंदन केलं आहे जनमित्र महा महावितरणचा कणा आहे या कर्मचाऱ्यांचा ग्राहकांशी थेट संबंध येत असतो त्यामुळे महावितरणचा नावलौकिक वाढवण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी सुसंवाद ठेवावा असं आवाहन नागपूर विभागाचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांनी केलं कामगार दिनानिमित्त नागपूर परिमंडळातील त्रेसष्ट गुणवंत तांत्रिक कामगारांच्या सत्कारप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किमतीत आज एकशे एकाहत्तर रुपये पन्नास पैशांची कपात करण्यात आली मात्र घरगुती स्वयंपाकाच्या गॅसच्या किमतीमध्ये सध्या कोणताही बदल झालेला नाही विदर्भात यवतमाळ चंद्रपूर आणि वर्धा इथं काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वादळीवारा वाहण्याची तसंच मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे चंद्रपूर यवतमाळ वाशिम अकोला अमरावती वर्धा जिल्ह्यातील काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर वर्धा चंद्रपूर आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहा शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या महाराष्ट्र दिन सर्वत्र उत्साहात साजरा महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं राज्य करणार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार राज्यात तीनशे सतरा ठिकाणी तर नागपुरात बारा ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम कार्यान्वित आणि गडचिरोली जिल्ह्यात केडमारा जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांनी तीन जहाल नक्षलवाद्यांना घातलं कंठस्नान याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार